नमस्कार मित्रांनो एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेलायकॉन येत आहे तिच्यावरही नक्की प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि मित्रांनो जर तुम्ही शेअर चॅट किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तर आपल्या आप शेअर चॅट आणि इंस्टाग्राम अकाउंटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्याला फॉलो करायला विसरू नका चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशी लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सातवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो दुसरा प्रश्न आहे भारताचे दक्षिण टोक कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर तीन कन्याकुमारी भारताचे दक्षिण टोक हे कन्याकुमारी हे आहे तिसरा प्रश्न आहे आतापर्यंत सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहणारे व्यक्ती कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पंडित जवाहरलाल नेहरू सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत चौथा प्रश्न आहे गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नेपाळ गाय हा नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे पाचवा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये कोणती रेषा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे रेड क्लिप रेषा भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये रेड क्लिप रेषा आहे भारत आणि चीनच्या मध्ये मॅकमोहन रेषा आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि भारत आणि बांगलादेशच्या मध्ये डुरांड रेषा आहे तर मित्रांनो सहावा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब पर्वत श्रृंखला कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एंडीज ही भारत सॉरी जगातील सर्वात लांब पर्वत श्रृंखला आहे सातवा प्रश्न आहे भारताची आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशासोबत सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बांगलादेश बांगलादेश या देशासोबत भारताची आंतरराष्ट्रीय सीमा सर्वात जास्त आहे आणि अफगाणिस्तान या देशासोबत जी आहे ती सर्वात कमी आहे आठवा प्रश्न आहे जगामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या देशात होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ब्राझील ब्राझील या देशामध्ये जे आहे सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन होते नवा प्रश्न आहे कोणत्या मुघल बादशाने सती प्रथेला विरोध केला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अकबर अकबर सती प्रथेला विरोध केला होता दहावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे बंदरगाह कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मुंबई मुंबई या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदरगाह आहे अकरावा प्रश्न आहे सिमेंट उत्पादनामध्ये भारतातील अग्रणी राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे उत्पादन केले जाते बारावा प्रश्न आहे भारतामध्ये कोणत्या पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त घेतले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ऊस भारतामध्ये सध्या ऊसाचे उत्पन्न सर्वात जास्त घेतले जात आहे तेरावा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त दूध पितात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीतच असायला हवं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत आपल्या भारतातील लोक सर्वात जास्त दूध पितात आणि दुधाचं सुद्धा करतात चौदावा प्रश्न आहे लाल रंगाच्या केळीची उत्पन्न कोणत्या देशात घेतले जाते या प्रश्नात उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या ठिकाणी लाल रंगाच्या केळीचे उत्पन्न घेतले जाते पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे रामगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नात उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नांदेड नांदेड या जिल्ह्यात माहूर या तालुक्यामध्ये रामगड हा रामराजाचा किल्ला आहे मित्रांनो आजचा प्रश्न व्हिडिओ ला ला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजून आपल्याला शेअर चॅटवर आणि इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्याला फॉलो करायला करा करा विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद